नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 17 सुरू केलेला होता, त्यातला पहिला प्रश्न आपला सोडवून झालेला होता. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 17 मधीलच दुसरा आणि तिसरा हे दोन्ही प्रश्न सोडवायचे आहेत. ते दोन्हीही प्रश्न एकदम सोपे आहेत. ते दोन्हीचे दोन्ही प्रश्न आहेत ते इक्विवेलेंट फ्रॅक्शनवरती आहेत. मग दुसरा आणि तिसरा प्रश्नामध्ये वेगळं काय आहे ते एकदा बघूया. प्रश्न दोन्ही पण फळ्यावरती लिहिलेले आहेत. ह्यातले सगळा प्रश्न दुसरा आणि तिसराही प्रश्न फळ्यावरती पूर्ण लिहिला आहे. जे पुस्तकामध्ये होतं ते पूर्ण लिहिलेलं आहे. फक्त फरक काय आहे तर ह्याचा डिनॉमिनेटर 2, 3, 6, 9 असे आहेत आणि ह्याचे डिनॉमिनेटर 15, 25, 30 जरा असे मोठे आहेत. ह्या दोघांमध्ये वेगळं आहे असं. आणि ह्यातली मी दोन दोन गणितं प्रत्येकाची सोडून दाखवतो. ह्यातली पहिली दोन सोडून दाखवतो आणि ह्यामधली सुद्धा पहिली दोन सोडून दाखवतो. राहिलेली जी गणितं आहेत ती गणितं काय करायची, तुम्ही त्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता गणित वाचतो बघा. दुसरा प्रश्न, फाइंड एन इक्विवेलेंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 18. हा इथं शब्द महत्त्वाचा आहे. डिनॉमिनेटर 18 म्हणजे डिनॉमिनेटर किती आला पाहिजे आपला, 18 आला पाहिजे. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन, खालच्या प्रत्येक फ्रॅक्शनमध्ये म्हणजे हा एक आहे हा एक आहे असे वेगवेगळे फ्रॅक्शन आहेत आणि ह्यांचा डिनॉमिनेटर किती आला पाहिजे, 18 आला पाहिजे. मग त्यातलं पहिलं गणित बघा. पहिलं गणित काय आहे, 1/2 आहे. मग ह्या 1/2 इज इक्वल टू करतो. मग आता ह्याचा डिनॉमिनेटर, आता डिनॉमिनेटर किती आहे, 2 आहे आणि आपल्याला आणायचं आहे किती, 18 आणायचं आहे. मग मी काय करतो तर डिनॉमिनेटरमध्ये बघा, डिनॉमिनेटरचं इज इक्वल टू आणि इकडं सुद्धा, इथं सुद्धा डिनॉमिनेटर किती आला पाहिजे, 18 आला पाहिजे. मग 2 इंटूचं चिन्ह करायचं आणि 1 पण इंटूचं चिन्ह करायचं. मग 2 कितीनी मल्टिप्लाय केल्यावर 18 येईल बरं, किती टाईम्सनं मल्टिप्लाय, 2 कितीनी गुणाकार केल्यावर, 2 टेबल म्हणूया आपण, 2 1 2 2 2 4. ह्याच पद्धतीनं जर आपण टेबल करत गेलो, 2 1 2 2 2 4, 2 3 6, 2 4 2 5, 2 6 2 7, 2 8 2 9 आणि 2 10. मग 2 टेबलमध्ये 18 कोणत्या टाईम्सला आलं, 9 टाईम्सला. म्हणजे ह्यालाही मल्टिप्लाय कितीनी करायचं, 9 आणि वरती पण मल्टिप्लाय कितीनी करायचं, 9. मग 9 1 9, मग उत्तर किती आलं आपलं, 9/18. मग हे झालं तुमचं उत्तर. मग काय करणार, देअरफोर 1/2 इज इक्वल टू 9/18. हे झालं उत्तर इक्वेलंट फ्रॅक्शनचं. मग आता दुसरं गणित बघा, 2/3 इज इक्वल टू, आता परत काय करायचं, वरती 2 आणि खाली 3 इज इक्वल टू इकडं किती, 18. आता 3 टेबलमध्ये 18 कोणत्या नंबरला आहे, 3 टेबलमध्ये आपण बघा किती किती जा 18, किती 3 18 येतं, म्हणजे किती 3 केल्यावर 18 उत्तर किती येतं, तर 6. म्हणजे ह्याला मल्टिप्लाय कितीने करायचं, 6 3 18. ह्यालाही मल्टिप्लाय 6 करायचं, ज्या संख्येने खाली मल्टिप्लाय करतो आहे त्यालाच 6 मल्टिप्लाय करायचं, वरच्या संख्येला पण मल्टिप्लाय करायचं. मग 2 6 12 झालं उत्तर. देअरफोर इकडं किती होतं आपलं, 2/3 इज इक्वल टू 12/18. 18 का घेतलं, ह्या ठिकाणी पण आणि ह्या ठिकाणी का, तर आपल्याला प्रश्नामध्ये किती दिलं होतं, 18 दिलं होतं. त्याच पद्धतीनं तिसरं अजून एक गणित आहे, हे बघा. 4/6 इज इक्वल टू करायचं, एक रेष वाढायची, 4 करायचं आणि 6 करायचं इज इक्वल टू डिनॉमिनेटरला येतं किती आणायचं, पहिल्यांदा 18. 6 टेबलमध्ये 18 कोणत्या नंबरला येतं आहे, 6 1 6 6 2 12 6 3 18. म्हणजे 3 6 3 18, 4 ह्याला आपण मल्टिप्लाय कितीने करायचं, 3 4 3 12. म्हणून उत्तर किती, देअरफोर 4/6 इज इक्वल टू 12/18 झाला हा इक्वेलंट फ्रॅक्शन. ह्या पद्धतीनं आता मी तुम्हाला ही पहिली 3 सोडवून दाखवली आहेत. राहिलेली 3 काय करायचीत, तुम्ही सोडवायचे आहेत. ही झाला प्रश्न दुसरा. आता प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा, वेगळं काय नाही असं. ह्यातलं कृपया क्वेश्चन काय म्हणतं आहे, फाइंड अन इक्वेलंट फ्रॅक्शन विथ द डिनॉमिनेटर 5. इथंही तोच शब्द महत्त्वाचा आहे, डिनॉमिनेटर. इथंही डिनॉमिनेटर, पण इथं डिनॉमिनेटर किती आणायचं आहे आपल्याला, 5 आणायचं आहे. डिनॉमिनेटर 5 आणायचं आहे. इथं किती आणायचा होता, 18. आता इथं डिनॉमिनेटर किती आणायचं आहे, 5 आणायचं आहे. मग बघा पहिलं गणित कसं सोडवणार. 6/15 इज इक्वल टू करायचं आहे तसंच मग अशा पद्धतीनं 15, पण आता मल्टिप्लाय करून जमणार नाही. मल्टिप्लाय केलं तर ती संख्या काय होईल, मोठी होत जाईल. मोठी नको आहे आपल्याला, लहान आली पाहिजे. इथं 15 आहे, 15 टेबलमध्ये नाही येत कुठंच 5. मग आपल्याला डिवाईड करावं लागेल. मग डिवाईड करताना ह्यालाही डिवाईड करायचं आणि ह्यालाही डिवाईड करायचं इज इक्वल टू, इथं उत्तर किती आणायचं, डिनॉमिनेटर किती आणायचं आपल्याला, 5. मग 15 कितीने डिवाईड केल्यावर उत्तर 5 येईल बरं. मग उत्तर कितीने,
5 ने म्हणजे 3 ने ह्या दोघांचं डिवाइड केलं तर उत्तर किती येणार आहे 5 मग ह्यालाही 3 ने डिवाइड करायचं 6 डिवाइड बाय 3 केलं तर उत्तर किती 2 देअरफोर 6/15 इज इक्वल टू 2/5 झालं उत्तर पुढचं दुसरं गणित 10/25 इज इक्वल टू 10/25 इज इक्वल टू डिनोमिनेटर किती आणायचं आपल्याला 5 का तर इथं डिनोमिनेटर 5 आहे आपला डिनोमिनेटर 5 मग 25 ला कितीने डिवाइड करावं लागेल मला 25 ला कितीने डिवाइड करणार तुम्ही उत्तर किती आलं पाहिजे 5 आलं पाहिजे मग 5 5 25 5 5 25 म्हणून ह्याला 5 ने डिवाइड करायचं ह्याला सुद्धा 5 ने डिवाइड करायचं 10/5 केलं तर उत्तर किती येणार आहे 2 देअरफोर क्वेश्चनमध्ये काय होतं 10/25 इज इक्वल टू 2/5 हे झालं दुसऱ्याचं उत्तर अशाच पद्धतीनं तिसरं एक गणित बघा 12/13 इज इक्वल टू 12/13 ह्या ठिकाणी 12/13 ह्यालाही डिवाइड बायचं चिन्ह ह्यालाही डिवाइड बायचं चिन्ह इज इक्वल टू करायचं डिनोमिनेटरला किती 5 आलं पाहिजे मग 30 ला कितीने डिवाइड करावं लागेल 30 ला कितीने डिवाइड करायचं 6 ने 30 डिवाइड बाय 6 5 आणि ह्यालाही कितीने डिवाइड करायचं 6 ने जर येत नसलं तर भागाकार करून बघा ह्या दोघांचा भागाकार केला तर 2/5 देअरफोर उत्तरामध्ये काय येईल आपलं पहिली संख्या कोणती होती 12/30 म्हणजे तर 12/30 इज इक्वल टू 2/5 मग आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्यातली 3 गणितं सोडवून दाखवली आहेत ह्या पद्धतीनं राहिलेली 3 गणितं तुम्ही सोडवायची आहेत तसंच इथलंही पहिली 3 गणितं सोडवून दाखवलेली आहेत फक्त राहिलेली जी 2 गणितं आहेत ती काय करायची आहेत तुम्ही सोडवायची आहेत आणि माझ्या नंबरवरती फोटो काढून पाठवायचा आहे ओके